गणपति बाप्पा मोरिया, अंगल मोरते मोरिया, मंदिर बाबा की जय। हेला माता मित्र ट्रेन मधला प्रवासाची मज्जा। मित्रांनो उडी बेफाट गर्दी आहे तर बघा किती गर्दी इकडे। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मित्रांनो पुन्हा एकदा आपण इथं आपले सवारी निघाले आपल्या कोकणामध्ये। तर मित्रांनो आता आपण चाललोय कोकणात म्हणजे आपल्या गावाला। तर मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर एक नवी व्हिडिओ येते। तर मित्रांनो आज आपण चाललोय आपल्या कोकणामध्ये, म्हणजे मागची व्हिडिओ आपल्या कोकणामध्येच होती आणि चांगला प्रतिसादसुद्धा भेटला मागच्या व्हिडिओंना। तर मित्रांनो आता आपण गोरेगाव स्टेशनला आहे, म्हणजे आपण घरातून निघालो आहे आणि आता चाललो आहे कोकणात म्हणजे आपल्या गावाला खेडला। तर आपली ट्रेनसुद्धा आली बघा मित्रांनो, अचानकमध्ये काम निघाला म्हणून आपलं आता गावात लागतं आहे, गावाला जायला लागतं आहे। तर आपल्या गावाची थोडेफार व्हिडिओ बघा। चला ट्रेन भेटली, 12:05 ट्रेन आहे, पोचू इकडे गोरेगावरून जरा जवळच आहे, जास्त स्टेशन नाही। एक नंबर गर्दी आहे। खूप गर्दी आहे मित्रांनो, आता सुद्धा दादरला साऊंड ट्रेनला खूप गर्दी आहे। हॅलो हॅलो भावांना, मागच्या वेळेस आपण आलेलो ट्रेनला, आपण जेव्हा गावी गेलेलो मागच्या वेळेस, त्याहून जास्त गर्दी आता मित्रांनो, त्याहून दुप्पट अशी गर्दी आज। सर बघा किती गर्दी आहे, मग अशी चढता तुम्ही व्हिडिओ मला क्लिक चालू झाली असं तर माहीत नाही, कारण मी सीटच्या भानगडीत पडलेलो, कारण माझ्या दादा वहिनी होते तर त्यामुळे मी जास्त पुढे गेलो आणि सीट पकडण्याचा ट्राय केला पण नाही भेटली मला, त्यांना सीट भेटली ते बसलेसुद्धा। तर त्या भानगडीमध्ये व्हिडिओ काढते विसरतो की मला माहीत नाही, व्हिडिओ चालू केली की ती पण मला माहीत नाही। बघू आता गर्दी किती आहे बघा, खूप बेकार गर्दी आज, खूप म्हणजे खूप गावी चालले तर आज खूप प्रयत्न केला, सीट बसायचा प्रयत्न केला, सीट नाही भेटली तर आपला डोअर तर भेटला आपल्याला दरवेळेप्रमाणे, डोअरच बसून जातो आपण पास। आता थंडीचा सीझन चालू आहे मित्रांनो, त्यामुळे म्हटलं जरा सीटवर बसून जाऊया, पण ते काय पॉसिबल नाही झालं आणि आपल्या दादा वहिनी पण होते त्यामुळे सीट पकडण्याचा प्रयत्न केला पण ते अनसक्सेस झालं। तर आपण डोअरला बसतोय, थंडी तर बेफाट लागल्यानंतर तर डोअर बंद करावं लागेल आपल्याला कारण खूप थंडी आहे। आता आपण दादरला आहे, दादरवरून आपल्याला गावात जायचं आहे। आज फर्स्ट टाईम आपण इंजिन साईडला आलो आहे, इंजिनचा जनरल डबे आहेत ना पुढचे त्या साईडला बोलणार, नाहीतर आपण दरवेळेस मागे असतो आपण लास्ट डब्यामध्ये, इंजिनचे लास्टचे डबे असतात तिथं असतो आपण, तिथं फर्स्ट टाईम आलो आपण, त्यामुळे वाटतं आहे थोडाफार फरक असेल कारण खूप जणांना हे जवळ पडतं आणि तिकडे चालत जायला त्यांना खूप प्रॉब्लेम होतं, थांबवलं इथं खूप गर्दी असते, मागे खूप कमी गर्दी असते असं मला तरी वाटतं आहे। खेडमध्ये उतरणाऱ्या लोकांना आपल्याला लास्टच्या डब्यामध्ये आपण बसतो जनरल डब्यामध्ये, तर तिकडनं आपल्याला प्लॅटफॉर्मवरून डायरेक्ट बाहेर पडता येतं लगेच, नाही तर आपल्याला पुढे बसून इंजिन बसून परत चालत जायला लागतं पुढे। तर मित्रांनो 12:05 झाले आणि 12:05 ची ट्रेन 12:05 सुटते दरवेळेस, हे बघा जय मोरिया, मोरिया मंदिर बाबा की जय।
हेला म्हणतात मित्र ट्रेन मधला प्रवासाची मज्जा जी आपण आपण ऐकला जे गणपती बाप्पा मोरया बोलले हीच मजा मित्रांनो चढताना एकमेकांना शिवे देतात पण जेव्हा ट्रेन चालवायची कल्पना देतात ना तेव्हा खूप मजा येते आणि तुम्ही मित्रांनो कधी सेफ्टी घेत जा म्हणजे डोरला बसत असाल तर तुम्ही थोडं सांभाळून जा सवय तुम्हाला असेल तर डोरला बसा डोरला बसायचं असेल तुम्हाला तर जर मित्रांनो सवय असेल तर बसा काय काय लोकांना सवय नसेल तरी बसतात एवढी बेफाट गर्दी आहे तर बघा किती गर्दी आहे इकडे आपण काही वेळा मध्ये त्या पनवेलला पोहोचू बघा कुठे आहे बघा अशा तऱ्हेने उभा आहे म्हटलं माणसं लिटरली उभा राहा जागाने एवढी गर्दी आहे इथं ट्रेनला म्हटलं तर डोअरला बसाय भेटेल पण ते खालचे आजी बसले त्यांना डोअर खूप हवा लागतं काही ओपन करता येत नाही डोअर ओपन करता येत नाही आणि ह्या पोरांचं क्रिकेटची मॅच आहे कुठेतरी ठाणा येऊन गेला इकडं ठाण्याला ठाण्याच्या लोकांना आम्ही डोअरच नाही ओपन केलं कारण एवढी गर्दी आहे ना ट्रेनला पॉसिबल नाही झालं डोअर ओपन नाही केला पनवेल येतोय पनवेलला तर पॉस ठाण्याला नाही ओपन केलं तर पनवेलला पण ओपन नाही करणार आता बघू पुढे पुढे काय काय होतं ट्रेनमध्ये मित्रांनो एकटाच नाही वरती बसलं तिथेही अजून एक पोरगा बसलं कुठे बसलं बघू मित्रांनो फायनली आपण खेडमध्ये एंट्री केली आपल्या गावामध्ये आणि आपला समोर खेडचा डेपो एस टी स्टँड आपला तिथे समोर आहे आणि इकडनं आपल्याला आता घरी जायचं आहे आपली पावणेसाची मंडनगडकडे आहे मंडनगड तर मंडनगडकडे जायचं आहे आपल्याला गर्दी आहे ट्रेनलासुद्धा गर्दी होती आणि एस टीलासुद्धा गर्दीच आहे चला तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये मला एक नक्की सांगा सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो की तुम्हाला एस टीचा प्रवास आवडतो की नाही नक्की सांगाल कमेंट्स बॉक्समध्ये कारण खूप जणांक बघितलं मी काही लोक ट्रेनने प्रवास करतात काही लोक एस टीने प्रवास करतात तुम्हाला कोणता प्रवास आवडतो एस टीचा प्रवास आवडतो का ट्रेनचा प्रवास आवडतो प्रवास आवडतो मला तर दोन्ही आवडतात जास्त करून म्हटलं तर ट्रेनचाच कारण ट्रेनमध्ये जे प्रवास करण्याची मजा आहे ती वेगळीच मजा आहे चल तू पटकन जा खाली ओ की परत ना हो बरका पोहोचलो फायनली मी ना वाच मला आवाज कधी बसेल कपडले मला नको मला नको एवढीच आहे तर मित्रांनो फायनली आपण घरामध्ये पोहोचलोय रिंगाचं झाड रिंगाचं झाड पडलं तोडलं तो तुम्ही बघितलं नाही हे बघा या हा हा हे रिंगे काय तोडली हा बघ आणि बघ बोंब हाय फायनली मित्रांनो आपण इथं आलोय घराच्या इथे घरात तर ऑलरेडी पोहोचलेलो आता दुपारचे एक वाजला बरोबर एक वाजलंय घराच्या आजूबाजूचा परिसर बघा मित्रांनो हो तिथे घर आहे तिथे घराचं बांधकाम चालू आहे म्हणजे आमचंच घर आमचंच घराचं का बांधकाम चालू आहे तिथे चालले थोडीफार मीटिंग चालले ती मोठ्या माणसांची मान ते काही करतील ते करतील आज भेटलं आपण गावात फिरायला जाऊ नक्की जाऊ फिरायला मित्रांनो आपण आता आहे आपल्या भावाच्या घराच्या इथे मयूर गोगावले ह्या घराच्या इथे त्याच्या घराच्या इथे त्याचं सामान तो दिसतं सर हे सोडून हे कारण हे कातकरी लोकांचं आहे तिथं रान पाडतात जंगल तोडतात रान पाडतात त्याला म्हणतात तर ते करतात तिकडे त्यामुळे इथं कातकरी थोडे दिवस राहायला आले ते सर्व त्यामुळे हे जास्त पसारा वाटतं थोडंसं चूल बी तुम्हाला दिसतं ते सर्व असं आणि हे त्यांचं घर सध्या आपल्या घराचं काम चालू आहे तिकडे त्यामुळे आपण ह्यांच्या घरात शिफ्ट झालो आहे बघायचं तर आपलं घराचं काम बघा इथं चाललं आहे तर आजींचं घर आणि तिथं आपलं घर बनतं आहे Thank you.